अपन संभाव्यता या प्रकरणाशी संबंधित कई वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण सोडवली, त्यामध्ये अपन त्या उदाहरणामध्ये विचारलेल्या घटनांची संभाव्यता काढलेली आहे। त्यामध्ये जी वेगवेगळे उदाहरण आहेत निश्चित त्याच्यात विविधता आहे, ती विविधता विचारात घेऊन आणखी वेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत। आजच्या भागामध्ये आपण असाच एक वेगळा प्रकार अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपण पाहिलं या प्रकरणामध्ये यादृच्छिक प्रयोग, त्यानंतर निष्पत्ती, त्यानंतर घटना आणि या घटनांची संभाव्यता असे मुद्दे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासत आलो। आता जे वेगवेगळे यादृच्छिक प्रयोग अभ्यासले आपण, त्यामध्ये नाणेफेकीचे उदाहरण असतील, फासा फेकणे त्याच्याशी संबंधित उदाहरण असतील, किंवा कारवर 1 ते 20 किंवा 1 ते 25 या पद्धतीनं लिहिलेल्या संख्या असतील, त्याच्यातून एक कार्ड काढणे, अशा वेगवेगळ्या प्रयोगांची आणि त्या प्रयोगांशी संबंधित घटनांची संभाव्यता आपण काढलेली आहे। याबरोबरच आपण एक आणखी प्रकार शिकलो होतो, यादृच्छिक प्रयोग एक अभ्यासला होता, तो म्हणजे खेळण्यातील पत्ते। आता या खेळण्यातील जे पत्ते आहेत, या पत्त्यांमधून एक पत्ता काढ, त्याच्याशी आपण त्यासंबंधी संपूर्ण भाग अभ्यासलेला आहे, जाणून घेतलेला आहे की त्याच्यामध्ये किती पत्ते असतात, कोणकोणत्या प्रकारच्या असतात, चित्रयुक्त पत्ते किती असतात, एकके किती असतात, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत। पण त्याच्याशी संबंधित उदाहरणं आपण सोडवलेली नव्हती, त्या प्रकारचं उदाहरण आज आपण विचारात घेतोय। सराव संच 5.4 मधलं एक उदाहरण, 5 वर प्रश्न फळ्यावर लिहिलेला आहे, तुमच्या समोर मी तो वाचतोय। योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा। पहिली घटना दिलेली आहे एक्का मिळणे, दुसरी आहे इस्पिक पत्ता मिळणे। मित्रांनो, हे उदाहरण इथे संपलेलं होतं, मी त्याला थोडस विस्तारित रूप देते आणि विस्तारित रूपामध्ये आणखी काही घटना समाविष्ट केलेल्या आहेत। केवळ या दोनच घटना परीक्षेपुरत्या विचारल्या जाणार असं नाही, आपल्याला अन्य काही घटनांच्या संभाव्यतेबद्दलही माहिती मिळाली पाहिजे आणि म्हणून आणखी काही घटना त्याच्यामध्ये मी समाविष्ट केले की तो पत्ता लाल रंगाचा असणे किंवा तो पत्ता चित्रयुक्त असणे। इथेही याची व्याप्ती संपत नाही, या प्रश्नामध्ये आणखी काही घटना आपण समाविष्ट करू शकतो, जसे की इथे म्हटलं एक्का मिळणे, तस कुठल्याही एकाच प्रकारचा समजा बदामचा एक्का मिळणे किंवा काळ्या रंगाचा एक्का मिळणे, लाल रंगाचा एक्का मिळणे, ह्या वेगवेगळ्या घटना आहेत। मित्रांनो, इथे इस्पिक पत्ता मिळणे, तसं बदाम पत्ता मिळणे किंवा सिल्वर पत्ता मिळणे किंवा चौकट पत्ता मिळणे, याही प्रकारच्या घटना इथे असू शकतात। त्यानंतर इथे तो पत्ता लाल रंगाचा असणे, याच्यामध्ये आणखी बदल करून तो पत्ता काळ्या रंगाचा असणे, अशाही प्रकारच्या घटनेचा समावेश इथे आपण करू शकतो, किंवा तो पत्ता चित्रयुक्त असणे, अशी घटना आपल्याला इथे दिलेली आहे। तो पत्ता लाल रंगाचा चित्रयुक्त पत्ता असणे किंवा तो काळ्या रंगाचा चित्रयुक्त पत्ता असणे, अशा वेगवेगळ्या घटना इथे आणखी असू शकतात। म्हणजे या प्रकारच्या प्रश्नाची व्याप्ती ही अशी आपल्याला दिसते, पण काही मोजक्या किंवा निवडक घटना आपण या ठिकाणी विचारात घेऊन हा प्रश्न आता आपण सोडवणार आहोत। इंग्रजीतून तोच प्रश्न मी वाचतोय।
A card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is first an ace, second a spade, third a red card, and fourth a face card. Then find the probability. अशा पद्धतीच्या या घटना इथे दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला तो प्रश्न सोडवण्यासाठी या अगोदरच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न सोडवले अगदी त्याच पद्धतीने सुरुवातीला आपल्याला लिहावा लागणार आहे तो त्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश सॅम्पल स्पेस ऑफ सच रॅन्डम एक्सपेरिमेंट. मग आता या पत्त्यांच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात हे आपल्याला माहित आहे. प्रश्नामध्ये इथे दिलेलं आहे देर आर 52 कार्ड्स इन द पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स. देन द सॅम्पल स्पेस इज एस. सपोज सॅम्पल स्पेस इज एस. समजा त्या प्रयोगाचा नमुना अवकाश हा कॅपिटल एस आहे. इथे आताच म्हटलं की या कॅटमध्ये 52 पत्ते असतात. देर आर 52 कार्ड्स इन द पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स. देअरफॉर एम ऑफ एस इक्वल टू 52. म्हणून त्या नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या ही 52 आहे. हा झाला या प्रयोगाचा नमुना अवकाश एस आणि त्यातील नमुना घटकांची संख्या 52. मग आता पहिली घटना आपल्याला दिलेली आहे 51. घटना ए नाव इथे दिलेली नाही. ती नाव आपण आपल्या सोयीनुसार देऊया. पण सूत्रामध्ये लिहिताना त्याच पद्धतीने देऊया आणि शेवटी उत्तर लिहिताना मग एका मिळण्याची संभाव्यता असं आपल्याला त्याचं उत्तर फायनल लिहावं लागेल. घटना ए आहे 51. द कार्ड ड्रॉन इज एन एस. एस पत्त्यांच्या कार्डमध्ये एसटी बदाम चौपट आणि तिलवर असे चार संच असतात. ते आपण अभ्यास देर आर 4 सूट्स इन द प्लेइंग कार्ड्स ऑफ पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. देर आर 4 सूट्स एंड इन ईच सूट हैज 1 एस और ईच सूट हैज अ एस का. या प्रत्येक संचामध्ये एकच एक्का असतो. चार संच आहेत कोणते? इस्पिक बदाम चौकट आणि किलवर. देर आर 4 सूट्स स्पेड हर देन डायमंड अँड क्लब असे चार सूट्स आहेत. या चार सूट्स मध्ये प्रत्येकात एकच एक्का आहे. म्हणजे याचा अर्थ चार सूट मध्ये चार एक्का आहे. देअरफॉर नंबर ऑफ ए इक्वल टू 4. नंबर ऑफ ए इक्वल टू 4. इथे आता एन ऑफ ए ची किंमत आपल्याला 4 मिळालेली आहे. आपण मित्रांनो लगेच ते त्याचे संभाव्यता काढून घेऊया. म्हणून ए या घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. That is equal to here number of A is 4 upon number of S is 52. Then simplest form संक्षिप्त रूप याचं चार ने भाग जातो अंशाने छेदला चार एक चार आणि त्याचो 52. म्हणजेच ही जी प्रोबॅबिलिटी आलेली आहे ती मित्रांनो किती आली?
संक्षिप्त रूपामध्ये ती आलेली आहे 1/13। या घटनेची संभाव्यता, एकता मिळण्याची संभाव्यता 1/13 आहे, शेवटी उत्तरामध्ये लिहिणार आहे। त्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण दुसरी घटना या प्रयोगासाठी दिलेली आहे, घटना बी म्हणूया तिला, आणि घटना बी आहे की स्पीक पत्ता मिळणे, इव्हेंट बी द कार ड्रॉन इज अ स्पेड, अ स्पेड इज स्पीक पत्ता मिळणे। मित्रांनो आपल्याला माहिती बी या घटनेमध्ये या 52 पत्त्यामध्ये आपण पाहिले 4 समान संख्येचे संच असतात, म्हणजेच इस्पिकचे 13 पत्ते असतात, इस्पिकचे 13 पत्ते असतात। देर आर 13 कार्ड्स ऑफ स्पेड, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 13 इस्पिक पत्ता मिळणे ही आपली घटना आहे। देन प्रोबॅबिलिटी, या घटना बी ची संभाव्यता काढताना घटना बी मध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या सॅम्पल स्पेस, नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या इथे आहे ही 13 आणि ही आहे 52। आता संक्षिप्त रूप दिल्यानंतर 13 × 13 = 52 अशा प्रकारे आपल्याला या घटनेची संभाव्यता येते, प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट द कार ड्रॉन इज अ स्पेड इज 1/4। आपण हा प्रश्न पुढे विस्तारित केला, थोडासा एक्सपांड केलेला आहे, आणखी ॲडिशनल इव्हेंट्स आपण विचारात घेतलेल्या आहेत, त्या कोणत्या? तिसरी घटना आहे तो पत्ता लाल रंगाचा असणे, द कार ड्रॉन इज रेड, अँड फोर्थ इव्हेंट तो पत्ता चित्रयुक्त असणे, द कार ड्रॉन इज अ फेस्का। अशा या वेगवेगळ्या घटना आपण विचारात घेतल्या, मग आता त्या घटनेची संभाव्यता सुद्धा आपण काढून घेऊया। घटना सी म्हणूया त्याला, काढलेला पत्ता लाल रंगाचा असणे किंवा लाल असणे, द कार ड्रॉन इज अ रेड। मित्रांनो या घटनेमध्ये पत्त्यांच्या कॅट मध्ये पत्त्यांचा कॅट आहे 52 पत्ते असणारा, या 52 पत्त्यांमध्ये 26 पत्ते हे लाल रंगाचे असतात, बदाम आणि चौकट, बदामचे 13 पत्ते आणि चौकटचे 13 पत्ते, असे एकूण 26 पत्ते हे लाल रंगाचे आहेत, तर उरलेले 26 पत्ते काळ्या रंगाचे म्हणजे इस्पिकचे 13 आणि किल्वरचे 13 असे असतात। म्हणजे आता तो पत्ता लाल रंगाचा असते, द इव्हेंट सी इज अन इव्हेंट सच दॅट अ कार्ड इज ड्रॉन, अ कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड। हियर देर आर 26 रेड कार्ड्स इन द पॅक ऑफ वेल चपल प्लेइंग कार्ड्स, therefore
नंबर ऑफ सी इक्वल टू 26 हे एकूण 26 पत्ते आहे. मग आता आपल्याला काढायची ती संभाव्यता, या घटनेची सी घटनेची संभाव्यता काढताना या सी घटनेमध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या छे नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या. आत्ताच ही संख्या एनऑफसी मिळालेली आहे 26 आणि ही नमुना अवकाशामधली संख्या आहे 52. म्हणजेच इथे त्याचं संक्षिप्त रूप त्याला दिल्यानंतर मित्रांनो जे संक्षिप्त रूप येणार आहे ती संभाव्यता ही या प्रकारची असते 1/2. हे जर विचारलं असत्याच्या ऐवजी द कार ड्रॉन इज अ ब्लॅक कार, काढलेला पत्ता काळ्या रंगाचा असणे या घटनेची संभाव्यता, ती ही अशी चालली असते. आपल्याला या पद्धतीने लिहावं लागलं असेल. इथे प्रश्नामध्ये आणखी ॲडिशनल घटना ज्या आहेत त्या आपल्याला विचारात घ्यायच्या किंवा अशा पद्धतीनं त्या प्रश्नाची व्याख्या आणखी आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत घटना सी. हा घटना डी काय आहे? घटना डी तो पत्ता चिकटायुक्त असणे. घटना डी आहे तो पत्ता चित्रयुक्त असणे. द कार ड्रॉन इज अ फेस कार. स्टूडेंट्स यू नो देर आर 3 फेस कार्स इन ईच सूट. फॉर एग्जाम्पल इन द स्पेड देर आर 3 फेस कार्स, किंग, क्वीन अँड जॅक. प्रत्येक संचामध्ये 3 चित्रयुक्त पत्ते असतात. उदाहरणार्थ इस्पिक, इस्पिक मध्ये राजा, राणी व गुलाम. उलट प्रमाणे गुलाम, राणी आणि राजा हे 3 चित्रयुक्त पत्ते असतात. प्रत्येक संचामध्ये 3 चित्रयुक्त पत्ते असतात. ह्याच्या अगोदर आपण अभ्यास केलेला आहे की इथे 4 संच आहेत. देर आर 4 सूट्स, स्पेड, डायमंड, देन हर्ट अँड द क्लब. इन ईच सूट देर आर 3 फेस कार्ड्स. या प्रत्येक संचामध्ये 3 चित्रयुक्त पत्ते असतात. मग आपल्याला लिहावं लागेल इथे प्रत्येक संचामध्ये 3 चित्रयुक्त पत्ते असतात. म्हणजेच एकूण चित्रयुक्त पत्ते 4 संचा गुणिले प्रत्येकात 3 कार म्हणजे किती? 12. 4 × 12 चित्रयुक्त पत्ते असतात. देर आर 12 फेस कार्ड्स अँड देअर फॉर नंबर ऑफ डी इक्वल टू 12. देन प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट डी इज इक्वल टू एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस. बट एन ऑफ डी इज इक्वल टू 12 अँड एन ऑफ एस इक्वल टू 52. आता पाहायला भाग 4 ने जातो. नंतर कस हे 4 × 12 आणि 4 13 54
म्हणजे चार ने दोन्हीकडे भाग जातो आणि संक्षिप्त रूप एक 3/13 या पद्धतीने तो पत्ता काढलेला पत्ता चित्रयुक्त असण्याची संभाव्यता ही 3/13 आहे. द कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट इन विच द कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड इज 3/13. ठीक आहे, समजलं मित्रांनो? अशा पद्धतीनं हा प्रश्न या यादृच्छिक प्रयोगातल्या वेगवेगळ्या जर आपण घटना पाहिल्या तर त्या प्रत्येक घटनेची संभाव्यता आपल्याला अशी मिळवता येते. हे इथे लक्षात घ्यायचे. समजलं प्रत्येकाला उदाहरण? ठीक आहे, जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. ओके, पुढे थोडस वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपण विचारात घेऊया. संकीर्णामध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मध्ये बरीचशी उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. आणखी एक दोन प्रकारची उदाहरणं मी तुम्हाला सोडून देतो, म्हणजे मग हा संकीर्ण प्रश्न संग्रह उर्वरित संकीर्ण प्रश्न संग्रहातली उदाहरणं तुम्हाला ती घरी सोडवता येतील. प्रश्न मराठीतून वाचतोय. एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा. अगदी साधा प्रश्न, सिंपल आहे, एकदम सोपाही आहे. इथे आपण हा प्रश्न उपयोजनावर आधारित आहे, तर हे उपयोजन जे आहे ते आपल्याला विचारात घ्यायचे. तळा आहे असं सांगितलेलं आहे. एक बाग आहे, आयताकृती एक बाग आहे आणि त्या बागेची लांबी ही जी लांबी आहे ती 77 मीटर आहे आणि त्या बागेची रुंदी 50 मीटर आहे. जी बाग आहे ती बाग आयताकृती आहे, तिच्या आयताकृती बागेची लांबी 77 मीटर आहे आणि त्या आयताकृती बागेची रुंदी 50 मीटर आहे. त्याला काही नाव द्यायची आवश्यकता नाही, बी सी डी वगैरे आहेत. आता या बागेमध्ये 14 मीटर व्यासाचे तळ आहे. बागेमध्ये 14 मीटर व्यासाचं तळ आहे, ते कुठे आहे वगैरे असं सांगितलेलं नाही. ते मध्यावर आहे, ते एका बाजूला आहे असं काही सांगितलेलं नाही. पण साधारणपणे आपण त्याचे विचारात घेऊया की इथे हे एक तळ आहे, 14 मीटर व्यासाचा आहे. 14 मीटर व्यास असं उदाहरण असं कसं येते मी असं दाखवतो. हा व्यास 14 मीटर आहे. जिथे व्यास दिलेला आहे याचा अर्थ मित्रांनो ते वर्तुळा कुठे आहे. वर्तुळाकार अशा प्रकारचं ते तळ आहे. प्रश्न वाचतो मी इंग्रजीतून तो प्रश्न.
length and breadth of a rectangular garden are 77 meter and 50 meter respectively. There is a circular lake. इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात दिले. There is a circular lake in a garden having diameter 14 meter. Due to wind, a tower from a terrace on a nearby building fell in the garden. Then find the probability of the event that it fell in the lake. Repeat karte. Length and breadth of a rectangular garden are 77 meter and 50 meter respectively. There is a circular lake in the garden having diameter 14 meter. Due to the wind, a towel from a terrace on a nearby building fell into the garden. Then find the probability of the event that it fell in the lake. तर तो गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल बागेजवळील इमारत आहे. त्या बागेजवळ असणाऱ्या इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल ही इमारत बागेमध्ये नाही, बागेच्या बाजूला असेल. आणि मग त्या इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडाला आणि तो खाली पडला. परंतु तो त्या तळ्यामध्ये सर्क्युलर लेकमध्ये वर्तुळाकृती तळ्यामध्ये पडण्याची संभाव्यता आपल्याला काढायला सांगितलेली विचारलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण विचार करूया इथे हा प्रश्न कसा आहे. इथे दिलेले आयताकृती बाग, त्याच्यात वर्तुळाकृती तळ, बाजूच्या इमारतीतला वाळायला घातलेला टॉवेल, तो त्या तळ्यात पडण्याची संभाव्यता विचार. संभाव्यता म्हटलं की आले नमुना अवकाश आणि त्यातले नमुना घटकांची संख्या आहे. ठीक आहे, इथे एक उपयोजन आहे. सुरुवातीला आपल्याला या दोघांचंही क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. आयताकृती जी बाग आहे त्या बागेचं क्षेत्रफळ काढावं लागेल, त्या बागेमध्ये असणाऱ्या वर्तुळाकृती तळ्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे इथे उपयोजन आहे आपल्याला क्षेत्रफळ काढणे, या गोष्टी आपल्याला आता इथे लक्षात घ्यायच्या. टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द टॉवेल फेल इन द लेक, हियर वी हैव टू फर्स्ट फाइंड और वी हैव टू कैलकुलेट द एरिया ऑफ रेक्टेंगुलर गार्डन एंड एरिया ऑफ सर्क्युलर लेक. सो द एप्लीकेशन, द एरिया ऑफ द रेक्टेंगुलर गार्डन, the area of the rectangular garden ya ayatakruti bagecha kshetrafal barabar lambi gunile rundi. The area of the rectangular garden is equal to the length into breadth, but length is 77 meter and breadth is 50 meter. या आयताकृती बागेची लांबी 77 मीटर आणि रुंदी 50 मीटर आहे. तर या बागेचं क्षेत्रफळ गुणाकार करूया 35 + 3 + 35 = 38 स्क्वेअर मीटर. Here the area of the rectangular garden is 3850 square meter. That is number of S.
There are sample points, number of sample points are 3850. Then the area of circular lake is equal to formula pi r square. By applying the formula, the area of the rectangular garden and the area of a circular lake. Here, the area of the rectangular garden is length into breadth. And formula to find the area of the circular lake is pi r square. So, substitute the values. Here, take pi equal to 22 upon 7 and radius. Here, radius is diameter is 14 meter. Therefore, radius is equal to diameter divided by 2 or half of 14, that is 7 meter. Then here r, that is 7 square, that is 22 upon 7 into 7 into 7. Area of circular lake is equal to pi r square, but value of pi is 22 upon 7 and value of radius is 7 meter, that is square of 7, means 7 into 7, 7 multiplied by 7, 7 divided by 7 is equal to 122 sevens are 154 square meter. That means here number of A is equal to 154. Here event A. A for event A. What is event A? Find the probability of the event that it fell in the lake. So let A be the event, the towel fell in the lake. So number of A equal to 154. Now probability of event A is equal to number of A upon number of S. That is number of A is 154 and number of S is equal to 3850. Again, 7 into 1, 7 into 25,
7 divided by 7, that is 1 upon 25. So probability of an event what the power event that the power fail in the lake is 1 upon 25. मित्रांनो तो टॉवेल म्हणजे कुठला आयताकृती बागेच्या शेजारी असणाऱ्या इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल त्या आयताकृती बागेतील वर्तुळाकृती तळ्यामध्ये पडण्याची जी संभाव्यता आहे ती 1/25 एवढी येणार आहे असं उत्तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं लिहायचं असतं. ठीक आहे, समजलं हे? चला आणखी एका प्रश्नाकडे जाऊया. पूर्ण सोडवून नाही येणार का आता हा प्रश्न? पाहूया कोणता प्रश्न थोडासा या प्रकारचा. ठीक आहे, 14वा प्रश्न विचारात घ्या. प्रश्न आहे, एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो. एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. आता 200 विद्यार्थ्यांना खेळ आवडतो म्हणजे मित्रांनो आपल्याला इथे लिहावं लागेल देर आर 200 स्टुडंट्स इन द स्कूल. आउट ऑफ 200 135 लाईक कबड्डी अँड द रिमेनिंग स्टुडंट्स डू नॉट लाईक द गेम. किंवा विद्यार्थ्याला कळेल की ते त्या शाळेमध्ये 200 विद्यार्थी आहेत, देर आर 200 स्टुडंट्स इन द स्कूल, दॅट मीन्स नंबर ऑफ एस इक्वल टू 200, म्हणजेच नमुना अवकाश एन ऑफ एस बरोबर 200. पैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी खेळ आवडतो. द 135 स्टुडंट्स लाईक कबड्डी. 135 स्टुडंट्स लाइक कबड्डी. एकशे 35 विद्यार्थ्यांना कबड्डी खेळ आवडतो, उरलेल्या विद्यार्थ्यांना कबड्डी खेळ आवडत नाही. रिमेनिंग स्टुडंट्स डू नॉट लाइक द गेम. किती जणांना आवडत नाही ते आपल्याला या दोन्हीच्या फरकातून कळेल. द नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट लाईक द गेम कबड्डी. कबड्डी खेळ न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर शाळेतले एकूण विद्यार्थी वजा कबड्डी खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजेच किती आहे? 65. द नंबर ऑफ स्टुडंट्स दोज डू नॉट लाईक द गेम कबड्डी. कबड्डी खेळ न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे 65 आहे. 200 मध्ये एकूण विद्यार्थी वजा आवडणारे 65. मग आता प्रोबॅबिलिटी काढायची. प्रश्न आहे, या सर्व विद्यार्थ्यांतून एक विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड डझंट लाईक कबड्डी. आपण त्यांची संख्या मिळवली, डझंट लाईक कबड्डी. द
the number of students doesn't like the kabaddi and the number is 65. मग प्रोबेबिलिटी काढताना पुन्हा सूत्र येणार आहे डझंट लाईक, त्यानंतर टोटल स्टुडंट आणि मग पुढे तुम्हाला पाचवे भाग जातो. आणि ती प्रोबेबिलिटी तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे. तर असे उदाहरण मी फक्त कसं सोडवायचं सांगितलेलं आहे, ते उदाहरण तुम्ही घरी सोडवू शकता. अशा प्रकारचा आणखी एक स्टार क्वेश्चन आहे, त्याच्या संबंधी सांगणार आहे, सोडून नाही देत. एका भाषेच्या पृष्ठभागावर शून्य एक दोन तीन चार पाच असे अंक आहेत. सोळा प्रश्न, द फेसेस ऑफ अ डाई बियर नंबर 0, 1, 2, 3, 4 and 5. इफ द डाई इज रोल्ड ट्वाइस, जर हा फासा बंदा फेकला तर वरच्या पृष्ठावर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा. गुणाकार शून्य. मग आता इथे जो गुणाकार आहे तो गुणाकार शून्य कसा येईल? मला तिथे आपण याच्या अगोदर या प्रकारचं उदाहरण आणि त्याच्याशी संबंधित सर्व घटना अभ्यासल्या. आता काय फासा आहे, मी तुम्हाला त्याही वेळेला सांगितलेलं होतं, आठवा जरा, कि जर फाशावरील वरच्या पृष्ठावर असणारे अंक अनुक्रमे 1 ते 6 असतील तर आपण त्या पद्धतीच्या उदाहरणाचा विचार केलेला आहे. पण आता इथे फाशावर असणारे अंक जे आहेत ते अंक लिहिलेले आहेत आणि त्यातला एक अंक आहे शून्य. एका पृष्ठावरचे अंक शून्य आहे, उरलेले पृष्ठ 1 ते 5 असे 6 पृष्ठावर 0 ते 5 असे 6 अंक आहे. हा एक फासा दोनदा फेकलाय किंवा दोन फासे एकदम फेकणे येणारा नमुना अवकाशासारखाच असतो आणि म्हणून पहिला काय येईल, पहिली ओळ काय येईल, फर्स्ट रो 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4, 0, 5, 0, 6 या नंतर पुन्हा मग 1, 1 अशा पद्धतीनं 36 नमुना घटक येतील. हा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी मुद्दाम ठेवतोय मी. आणि घटना काय दिलेली आहे, तर वरच्या प्रश्नांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा. आता तो गुणाकार शून्य वरच्या पृष्ठावर म्हणजे पहिल्या ओळीमध्ये येणारे जे सर्व नमुना घटक आहेत ते 0, 0, 0, 1, 0, 2 असे पहिल्या ओळीमध्ये येणारे जे नमुना घटक आहेत ते किती आहेत, एकूण नमुना घटक किती आहे, सूत्रावरून संभाव्यता काढणं, सगळ्याच गोष्टी जर मी सांगितल्या तर मग तुमच्या तिथे जो हा प्रश्न क्रिएटिव्ह क्वेश्चन आहे, थोडासा सृजनात्मक प्रश्न आहे, तर तुमच्या विचार शक्तीला चालना मिळणार नाही. म्हणून मी या सगळ्याच गोष्टी सांगत नाही, तर तुम्हाला त्या पद्धतीनं तो प्रश्न विचारपूर्वक सोडवायचा आहे, तो आजच तुम्ही सोडवायला घ्या. इथे मित्रांनो संभाव्यता प्रोबॅबिलिटी हे प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे. आता उरलेल्या प्रश्नांपैकी मला 100% खात्री आहे की एकही उदाहरण तुम्हाला सुटणार नाही असं अजिबात नाही. उरलेले मी सोडवून दिलेल्या उदाहरणांव्यतिरिक्त उरलेलं प्रत्येक उदाहरण तुम्हाला सोडवता येईल अशाच प्रकारचं आहे. ते तुम्ही सोडवायचं आहे अशा पद्धतीनं विचार करा. ठीक आहे, आज आपण इथेच हा भाग संपवतोय. हे प्रकरणही याबरोबर इथे संपलेलं आहे. धन्यवाद.